स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ पक्षामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांची आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक त्या ठिकाणी आम्ही केली। पक्षाचं ध्येय धोरण, पक्षाचं राज्यव्यापी उभं राहणारं संघटन अशा वेगवेगळ्या विषयांच्यावरती आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा या विषयावरती आम्ही चर्चा करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची सुद्धा बैठक मी पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी बोलवणार आहे आणि त्याच्यातून मग या संबंध कामाची आणि संघटनेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून एक कालबद्ध कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत। मी स्वतः दौऱ्यावरती राज्याचा निघणार आहे। राज्यांतील आमचे महत्त्वाचे नेते यांचेसुद्धा जिल्हावार दौरे कशा पद्धतीने करायचे या दृष्टिकोनातून आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली आणि आजच मी पक्षाध्यक्ष म्हणून अजितदादांना विनंती केली की राज्यात आपले 9 मंत्री आहेत, त्यांनी त्यांचा जनता दरबारसुद्धा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये इथे 1-5 वरती त्या ठिकाणी सुरू करावा। मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यापासून आमचा जनता दरबार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 मंत्र्यांचा त्या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळेल। काल व्हीप जे बजावले होते तर त्या व्हीपच्या बाबतीत